पावसाला सुरुवात झाली की शेतामध्ये मोकळ्या जागेमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात या रानभाज्या कोणत्याही प्रकारची लागवड न करता आपोआपच उगवतात रानभाज्या ही निसर्गाने मानवाला दिलेली विनामूल्य देणगी आहे या रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये सर्वात प्रथम उगवते ती टाकळ्याची भाजी या भाजीची चव तुरट असते म्हणून या भाजीला तरोटा तरवट असेही म्हटलं जाते या भाजीला टाकळा सुद्धा म्हटलं जातं ही भाजी रानात आली की तिची कोळी पाने मेथीच्या भाजीप्रमाणे खोडायची आणि मेथीच्या भाजीप्रमाणेच स्वच्छ धुवून ही भाजी करायची आणि भाकरीबरोबर पोळीबरोबर खायची अतिशय चवदार